आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकळी चांदीचा गणपती, तब्बल 11 किलोच्या श्रींच्या मूर्तीची करण्यात आली प्रतिष्ठापना. श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ टाकळी यांच्या 11 किलो चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. संभाजीनगर सैनिक टाकळी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेश भक्तांनी 50 ग्रॅम गणपती मूर्तीचे आज 11 किलो चांदीच्या मूर्तीमध्ये गणरायाचे रूपांतर केले आहे. सैनिक टाकळीतील संभाजीनगर मधील श्री छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रींच्या मूर्तीचं आगमन केलं. या मंडळाच्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सयाजी बोंगाडे नावाच्या एका गणेश भक्तांनी अवघ्या 50 ग्रॅम चांदीची गणेश मूर्ती गणेशोत्सव मंडळाला सप्रेम भेट म्हणून दिली होती आणि मूर्तीवर टाकळीकरांची फार श्रद्धा होती आणि अल्पावधीतच त्यांनी 50 ग्रॅम चांदीच्या मूर्तीचे रूपांतर तब्बल 11 किलो मध्ये केलं आहे. भाविक भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी संभाजीनगरचा राजा श्री गणेशाकडे प्रार्थना केली. या गणेशाकडे मनापासून मनोकामना केली तर पूर्ण होते अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे. अनेक भक्त येथे पैजण, कोणी मोदक, कोणी वाळे, कोणी रोक देण्यात येतं. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. संभाजीनगर आमच्या मंडळाचं या गणपती आज गणरायाचं स्वागत केलं आहे. आमच्या गणरायाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सयाजी बोंगाडे यांनी आमच्या मंडळासाठी फक्त 50 ग्रॅमची चांदीची मूर्ती दिलेली होती. आता सर्व भक्तांनी मिळून हे आता जवळजवळ 11 किलोची झालेली आहे. आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. संभाजीनगरमधील लोकांनी कुणी पंजन दिलं चांदीचं, कुणी चांदीचा मोदक दिला. जसं जसं दरवर्षी आम्ही या चांदीच्या मूर्तीत वाढ करत गेलो आहे आत्तापर्यंत ही मूर्ती आमची 11 किलोची चांदीची मूर्ती झालेली आहे. आत्तापर्यंत ही नवसाची मूर्ती आहे. सर्वांची श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी आत्तापर्यंत आम्ही एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे. या खरं म्हणजे संभाजीनगरमधील सर्व नागरिकांचं मी आभार मानतो. त्यांनी आपल्या मंडळासाठी या मूर्तीसाठी भरभरून असं देणगी आणि आपली जी मनातील श्रद्धा खरोखर या श्रद्धेच्या भावनेपोटी एवढी मूर्ती मोठी झालेली आहे. आमच्या या मंडळाची जवळजवळ स्थापना 1996 झालेली आहे. त्यानंतर आमच्या या मंडळ आता एवढं मोठे नावारूपास आलेलं आहे. आमच्या मंडळाला गावात एक नावाजलेलं आहे. आतापर्यंत सर्वांनी जी मूर्ती बसवली आहे या मूर्तीपेक्षा आमची वेगळी चांदीची मूर्ती आहे आणि 11 किलोची चांदीची मूर्ती आता ही झालेली आहे आतापर्यंत. गणपती बाप्पा.